नाशिकच्या मुंबई नाका परिसरात सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान एका चारचाकी गाडीला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. गाडी मुंबई नाका पोलीस स्टेशन समोरून जात असताना चालत्या गाडीला आग लागल्याने वाहनात बसलेल्या सर्व व्यक्तींना गाडी उभी करून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे या गाडीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीच्या अचानक आग लागल्याने गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं अग्निशामक दलाने सांगितलं आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे गाडीची लागलेली आग विझवण्यात यश आलं. त्याचबरोबर नाशिक शहरातला टेम्परेचर 41.3° गेल्याने नाशिक शहरात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे शहरात चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना देखील समोर येऊ लागल्या आहेत. मी इकबाल शेख, मुख्य फायर ब्रिगेड स्टेशन. आम्हाला फोन आला का मुंबई नाक्याच्या पोलीस स्टेशनसमोर गाडीला आग लागलेली आहे. आम्ही त्वरित घटनास्थळी हजर झालो आणि आग विझवलेली आहे. नाही, जीवितहानी काही झालेली नाही आहे. ते जे होते ड्रायव्हर ते निघून गेलेले होते बाहेर, त्याच्यामुळे कुठली जीवितहानी झालेली नाही आणि आग पण आटोक्यात आलं आणि गाड्याचं फक्त इंजिनचं नुकसान झालेलं आहे. बाकी धोका टळलेला आहे सगळं. पुढील अनर्थ टळलेला आहे पूर्णपणे. आग बच्चे लोग कॉलेज से आ रहे थे और चलते चलते उसमें धुआं निकलने लगा और अचानक आग लग गई. तो बच्चे लोग डर के निकल गए बाहर. बच्चा और फायर ब्रिगेड और कोई उनके पास इमरजेंसी सर्विसेज थी, जिसकी वजह से उन्होंने ये सब आग पे काबू पाए. अच्छा है किसी को कुछ हुआ नहीं है, बस ठीक है. अब वो तो हादसा था, कैसा हुआ, क्या हुआ, वायरिंग शॉर्ट हो गई पता नहीं, या बैटरी से हुआ पता नहीं. अभी कैसे तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.